जळगाव पासून जवळच असलेल्या आसोदा गावात ग्रामपंचायतीची निवडणुकीत मोठी चुरस पाहावयास मिळत आहे. यातच गावात पाणी टंचाईला ग्रामस्थांना त्रास होऊ नये याकरिता माजी सरपंच विलास यशवंत चौधरी यांनी लोकमान्य पॅनलची स्थापना केली आहे. गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून छोट्या छोट्या मूलभूत सुखसुविधा ही गावात अपूर्णावस्थेत असल्याने तसेच गावाचा विकास रखडलेला असून गावाचा विकास करून दाखवण्याचा मानस उमेदवारांनी व्यक्त केला आहे. तर गावकऱ्यांना भेडसावणारी पाणी समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न ही लोकमान्य पॅनलचे प्रमुख विलास चौधरी व त्यांच्या उमेदवारांनी व्यक्त केला. असोदा गावामध्ये लोकमान्य पॅनलचे 17 उमेदवार उमेदवारी करत असून निवडून आल्यास गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे या उमेदवारांनी बोलताना सांगितले आहे. या पॅनलला प्रचारामध्ये जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जुगल पाटील, ईव्हीएम न्यूज, जळगाव. ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच गावांमध्ये उमेदवारांनी प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे. आज आम्ही जळगाव शहरापासूनच जवळ असलेल्या असोदा या गावी आलेलो आहोत. येथे लोकमान्य पॅनल म्हणून पॅनल आहे. इथं याचं नेतृत्व माजी सरपंच विलास चौधरी करत आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका कशा प्रकारचा प्रचार या गावामध्ये सुरू आहे आणि कुठल्या अजेंड्यावर ते प्रचार करत आहेत. आमच्यासोबत विलास चौधरी, आम्ही त्यांच्याकडून जाऊन घ्या. सर्वांना अगोदर 15 जानेवारीला जे मतदान होत आहे त्या मतदानाने सर्व नागरिकांनी मतदान करावे व आपला हक्क बजावे हे सर्वांना विनंती करतो. आणि जे मागे माझं मी माजी सरपंच आहे आणि मी 25 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहे आणि ते मी जे कार्य केलेलं आहे ते आज सुद्धा गावाला सर्वांना माहीत आहे. पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये येत्या मागील 5 वर्षानंतरचा काळ मी सर्व कणू 3 दिवसांनी पाणी दिलेलं होतं आणि योजनेच्या बाबतीमध्ये मी पूर्णपणे योजना करून दिलेली आहे, तिला कार्यान्वित केलेली आहे. परंतु तिचं नियोजन नसल्यामुळे आज सुद्धा गावाला पाणी भेटत नाही आणि काही विरोधक असे म्हणत राहतात की आम्ही ही योजना आणू ती योजना आणू. ती योजना आता जी योजना आलेली आहे ती योजना सुरळीत चालवण्याच्या बाबतीमध्ये त्यांची नियोजन नाही, त्यामुळे गावामध्ये पाण्याची टंचाई भासते आणि यापुढे आम्ही पाण्याच्या बाबतीमध्ये 2 ते 3 दिवसाआड पाणी येईल हे नियोजन करू. ना आम्हाला एक ड्रम सुद्धा घेऊन जायची, बादली सुद्धा घेऊन जायची गरज पडली नव्हती. पण आता ह्या 5 वर्षामध्ये 20 ते 22 दिवसानं 25 दिवसानं पाणी इरालंय, नळालंय. सांगा कोणून आणायचं पाणी? काय करू सामान्य लोकांना, कोणाकडे जायचं? आम्हाला गावाले दुसरं काहीच गरज नाही आहे, गावाले फक्त पाहिजे पाणी. आणि पाणी देणारे फक्त दादा आहे. रात्री 2-2 वाजता दादा शाळगावले जात कर्मचाऱ्यांनी हे करा तो पाणी आहे असोद्यामध्ये. आमच्या याच्या आम्ही असा निर्धार केला आहे की आमचे 17 चे 17 उमेदवार हे विजयी झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न चालू केलेले आहेत. आमचा अजेंडा आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. जे रोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगारी उपलब्ध, जॉब कार्ड, रोजगार हमीची कामं, जे गरीब लोक आहे यांच्यासाठी प्लाटी, जे काय आमच्याकडून करता येईल ते सर्व गरबांसाठी जे जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही 5 कोटीची योजना हे पूर्ण केलेली आहे पण ती पाणी भरपूर आहे पण पाण्याचं नियोजन नाही, कर्मचारी साथ देत नाही, त्याच्यामुळे गावाला पाण्याचा दुष्काळ झालेला आहे. काही समाजकंटक त्यांच्या फायद्यासाठी पाईपलाईन फोडतात, खोटे बिलं टाकतात, परत 30 पाईपलाईन जोडतात, ते लिकीच राहते, त्याच्यामुळे पाणी वाहतं आणि हे त्यांचा फायद्यासाठी लोक जनतेला वेठीच धरतात. तर हा भ्रष्टाचार आम्हाला मोडून काढायचा आहे आणि आमचे 17 उमेदवार आम्हाला निवडून आणायचे आहे असा आमचा पक्का निर्धार आहे. जनता बिलकुल 100% सोबत राहणार कारण आम्हाला खंबीर नेतृत्वाची असल्याला गरज आहे आणि ती दादांकडनंच पूर्ण होईल. आम्हाला लोकमान्य पॅनल हे विला दादांचा असून त्यांच्यासोबत आम्ही जे त्यांनी ज्यांना लहान मोठ्यांपासून सर्वांना सोबत घेतलेलं आहे आणि ते कायम राहतील याची आम्हाला म्हणजे हे खात्री आहे. काय सांगाल गावात फक्त
पाण्याची जरा टंचाई आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर येण्याच्या 3-4 दिवसाच्या आड तरी यायला पाहिजे. तुम्ही जनता कोणासोबत? पाणी जास्त टंचाई आहे, त्याच्यामुळे 20-21 दिवसाचं पाणी येत आहे. जनता कोणासोबत आहे? हा, जनता मतदान कोणाला करणार आहे? आपलं आपल्या लोकांना करणार. आता काय सांगेल? ते काय सांगा? असं या गावात खूप पाण्याची खूप टंचाई आहे. आम्हाला 12 तास पाण्याच्या भोवती फिरावं लागतं. घरातले कामं सोडा, नवरा बायकोंमध्ये बी पाण्यावरून मानगडी होता. काही उपाय म्हणजे काही समाधान नाही आहे या गावामध्ये. कचरा घाण तशीच आहे, डास आहे, आजार पण आहे. काही आहे म्हणजे या गावाची उन्नती काहीच नाही आहे. एक आदर्श गाव म्हणून आम्हाला पाहिजे आहे. त्या आहे दादा करू शकतील या अपेक्षा आम्हाला. सुद्धा ते पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती तुम्ही वृत्तपत्रातून वगैरे वाचतात, परंतु पाणी टंचाई म्हणता येणार नाही. इथे नियोजनाचा अभाव आहे, त्याच्यामुळे पाणी टंचाई आता ही जाणवते जे आपण वृत्तपत्रातून तुमच्या माध्यमातून बघतो. परंतु 10 वर्षापूर्वी आमच्या पॅनलचे नेते आदरणीय विलासदा चौधरी हे सरपंच होते 10 वर्ष कंटिन्यू, तर त्या पिरियडमध्ये पाण्याचे नियोजन पद्धतशीर होते आणि 2-3 दिवसाआड पाणी येत होतं. आणि यावेळेस पाणी भरपूर आहे. आणि त्यावेळेस आदरणीय नाथाबाबूंनी आमच्यासाठी पूर्ण शेळगाव बॅरेजवरनं पाणी योजनाही मंजूर केलेली होती. त्यानंतर ती आदरणीय देवकरप्पांच्या काळामध्ये त्याच्यावर निधी मंजूर झाला आणि ती योजना आता पूर्णत्वास झालेली आहे. आणि फक्त इथे पाण्याचं नियोजन करण्यासाठी फक्त स्वतःची महत्त्वाकांक्षा जर घेतली किंवा नियोजन करू शकतो बा मी पाण्याचं, तर तशी व्यक्ती फक्त आता लोकमान्य पॅनलचे आमचे नेते आदरणीय विलासदा आहेत. आणि त्या माध्यमातून पाण्याची जे पाणी मुबलक आहे आमच्याकडे, फक्त नियोजन नसल्यामुळे पाण्याचं त्यांचं हे जे दाखवलं जात आहे हँडबिलवर वगैरे समोरच्या प्रतिस्पर्ध्यांकडनं, ते हे चुकीचं आहे. पाणी प्रश्नाची समस्या सोडवू आम्ही, हमी आश्वासन देते सगळ्यांना. काय नाही पाणी प्रश्नाचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार आहे ही जनतेला मी आश्वासन देते. मी लोकमान्य पॅनल. ठीक आहे, नाव सांगा आपलं. मी सुवर्णा विलास चौधरी. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.